नमस्कार। साहित्य अकादमीने आपण मान्यता दिलेल्या भारतीय भाषांमध्ये 17 तारखेपासून वेबलाईन साहित्य शृंखला सुरू केली। या अंतर्गत कथा वाचन, कविता वाचन आणि छोट्या परिचर्चा अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या साहित्यिक कार्यक्रमांची रेलचेल या शृंखलेमध्ये आहे। आजचा आपला हा कार्यक्रम शृंखले अंतर्गतचा कोकणी भाषेसाठी आहे आणि विशेषतः पॅन्डेमिक्स, ह्युमन व्हॅल्यूज अँड लिटरेचर अँड कोकणी लिटरेचर असा आपला विषय आहे। असाच विषय घेऊन थोड्या वेळाने गुजराती भाषेच्या संदर्भात सुद्धा चर्चा आहे आणि मराठी भाषेच्या संदर्भातली एक दोन दिवसापूर्वी पार पडली। आज आपण इथे एकत्र आहोत ते संसर्गजन्य आजार, मानवी मूल्य आणि कोकणी साहित्य या संदर्भात चर्चा करण्यासाठी। आणि आपल्या बरोबर ही चर्चा करण्यासाठी साहित्यकार आणि शिक्षक असलेले श्री गौरीश वर्णेकर, श्री काशीनाथ नाईक आणि श्री ज्ञानेश्वर तारीजी असे तीन नवोदित महत्वाचे कोकणी साहित्यिक आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक इथे एकत्र आहेत। या संदर्भात थोडा या विषयावर प्रकाश पाडण्यासाठी सुरुवातीला मी श्री गौरीश वर्णेकर यांना विनंती करतो की त्यांनी ही सुरुवात करावी। श्री गौरीश नमस्कार। नमस्कार सर, कृष्णा सर, मी गौरीश वर्णेकर। मी आता प्रत्यक्षात त्या याच्या विषयाला महामारी मानवी मूल्य आणि कोकणी साहित्य हा विषय मांडताना मी महामारी म्हणजे काय आणि ती कशा पद्धतीने आली याच एक स्पष्टीकरण माझ्या पद्धतीने देतो। महामारी हो विषय व्यापक असा कोकणीतून बोलतो की त्या विषयात प्रत्यक्ष रूपान मानव वो कितलं पर्यंत न्यायाधीश जातलो वो म्हाका खबर ना। महामारी म्हणल्यार खूप आखांताची मरणा, ज्या मरणातल्यान ज्या रेशोतल्यान मरण जातात म्हणजे भयंकर अशी मरणा, त्या मरणाक आम्ही महामारी म्हणतो। म्हणल्यार त्या मरणा सांगपाचे म्हणल्यार आम्ही आता असं म्हणूया की आसमानी महामारी। आसमानी महामारी म्हणल्यार सैमीक आपत्ती जाऊन वेगवेगळे संकटा या सैमाचेर येऊन पंचमहाभूतातल्यान संकटां येऊन जी जाता ती आसमानी महामारी म्हणल्यार तितून भूकंप आयलो, ज्वालामुखी आयली, मागीर तुगेले वेगवेगळे जे सैमातले आपत्ती जावन येतात ते आयले, रोग आयले, मागीर अशे पद्दतीन आयले। आणि सुलतानी महामारी म्हणल्यार खंय तरी राज्याचे धोरण चुकून आणि ह्या धोरणातल्यान एक व्यक्त जाता म्हणल्यार उदाहरणार्थ दोन देशा भितर, दोन राज्या भितर युद्धां, मागीर अख्खी महायुद्ध, मागीर तुगेले विशाणू पसरप, व्हायरस पसरप आणि लोकांक मान उडोवप, आणि तेजे भायर सांगप म्हणल्यार तेजे पलीकडे वचप म्हणल्यार रोग जे लोकांक एकमेकांक लावप आणि त्या रोगाच्या म्हणजे जैवीक हानी करून जैवीक तरेची युद्ध करून हे करप। म्हणजे या पद्धतीच्यो ह्यो आसमंताच्यो आपत्त्यो आणि सल्तनी आपत्त्यो ह्यो हे दोन्ही आपत्त्यांतल्यान येवपी महामारी आणि या महामारीक तोंड दिवपी आमची मनशां आणि आमचो समाज। अशा महामारीचो हांव मुखार उल्लेख करता आसतना ह्या महामारीतल्यान जी पळय मानवी मूल्यां आमकां सांबाळपाची आसात ती म्हणल्यार आमचे कोकण भाग, खास करून कोकणी साहित्याच्या बाबतीत आम्ही विचार करतात या महामारीचो, त्यांना कोकणी मनीस जो गोंया रावता, जो कोकण पट्टे भीतर आदळटा,
जो वेगवेगळ्या थोडेफार केरळा भितर शिपुडलेल्या समुद्र किनाऱ्याच्या या बेल्टांनी रावला, ह्या का इतलो अफेक्ट हो कित्याक जालो ना महामारीचो, जो आमकां इतिहास सांगता. इतिहासांतल्यान जर पळय जाल्यार महामारीचो इफेक्ट आमकां कितलेसो कोंकणी लोकांक बादले ना, आनी जो बादलो ना म्हूण तो साहित्यांतल्यान व्हडलोसो देंवलो ना. तर तेजे कारण म्हणल्यार आमी सह्याद्रीच्या रांगा आसात आनी केल्यो लागीत समुद्र आसा आनी हे अंतर रोखडेच उदक जे अतिवृश्टी जाता ते उदक रोखडेच समुद्रा मेळटा, अरबी समुद्रा मेळटा, आनी तेजे म्हळ्यार अतिवृश्टी जावन हे जावन ते जावन आमकां हाकार जावपाचो शक्यता कमी जाता. अशे तरेन जी पळय महामारी जी कोंकणी मनशाक बादपाक जाय आशिल्ली, कोंकणी साहित्यांतल्यान परावर्तीत जावंक जाय आशिल्ली, तितली प्रमाणे इफेक्टीव पद्दतीन आयिल्ली ना, ती हेर राज्याच्या साहित्या भितर आयला. आतां सांगपाची म्हणल्यार मूल्यां, जी मूल्यां हांव हांगा व्यक्त करता ती म्हणल्यार प्रत्येक जेन्ना खंयची महामारी जाता मनशाची मानसिकता बदलता, मनीस आपल्याले नियम हे जे आसा रुल्स जे जिवना भितर घातिल्ले आसात ते घडोघडी घडोघडी बदलत आसता, आनी हे बदलत आसतना ताका खुबशे बंधन येता. तो म्हणल्यार कुटुंब पद्दतीन वाडिल्लो मनीस हो, शेता भाटा करून वाडिल्लो मनीस आज हो काँक्रिटाच्या जंगलाक रावला आनी इतली तरेचे तेने विकासाचो हे दोर केला की आपल्याक अशे पद्दतीन तंत्रज्ञान इलेक्ट्रॉनिक्स आनी ह्या मिडियेंतल्यान तो असो पद्दतीन गुरफटला की तेजी रानांतल्यान तो आतां पर्यंत प्रवास हो खुबसो तेजो पळोवपा सारको आसा, आनी ते प्रत्येक कडेन तेजी मूल्य आसा ती बदललेली आसात. तर आज आमी अशें म्हणया की क्वॉरंटाईन हो विशय जर घेतलो जो आज प्रत्येक कडेन घेतात तसो सांगप म्हणजे आमच्या कोंकणी भितर सुयेर आनी सुतक म्हणी दोन गजाली आसात. एक घरा भुरगीं जाले जाल्यार ते ताका त्या घराक सुयेर म्हणटाले आमी, ज्या दिसा 10 दीस आमी त्या घरा पासून त्या भुरग्याक त्रास जायनाय म्हणून कशेन रावताले. आनी सुतक म्हळ्यार जे तुमची मरण घडटात, जी मरण जाली नंतर त्या घरा 12 दीस आमी अक्षिप्तपणान वचून रावताले. अशे पद्दतीन आमी जी मूल्यां जपून घेतिल्ली रोगराई पासून हे करून ती आज प्रखरपणान आमकां ह्या कोरोना मुळे मांडपा पडलात आणि हे आमकां स्पष्ट दिसता. तर आणखी एक सांगप म्हणल्यार महामारीचे उदाहरण म्हणल्यार आज आमकां अशें दिसता की देव देवळां हे हेंचे कडेन जे अंतर आसा हे खंय तरी पयलींचे जे अंतर आसा ते महामारी कडेन देव देवळा कडेन वताले, देवा कडेन मागताले. आज लोकांक कळून चुकला की देवा कडेन कांय ना, हेचे कडेन पद्दतीन वचू जाय, सायन्साच्या विज्ञानाच्या पद्दतीन वचू जाय जाल्यार आमी वाचू शकतात. तर हो प्रश्न सांगता आसतना हांव मुद्दाम तुमकां एक उदाहरण दिता की आयज जर भुरग्यांक विचारत, एक काळ आशिल्लो जेन्ना विचारलेले तेन्ना आमकां भुरग्यांक जर विचारत जाल्यार ते भुरगीं शाळे सुद्दां सांगताशिले की तुका कोण जावपाक जाय, जर शाळेक क्वेश्चन आशिल्लो आमच्या भुरगेपणाक जाल्यार तो म्हणटालो आपल्या वैमानीक पयलीं जावपाक जाय, थोडे भुरगे म्हणटाले आपल्या डॉक्टर पयलीं जावपाक जाय, तिसरी स्टेज म्हणटाली की आपल्याक इंजिनियर जावपाक जाय, आनी चवथी स्टेज म्हणटाली आपल्याक टिचर जावपाक जाय. फार्मर कोण जावपाक सोदनाशिल्लो, इतले शेती प्रधान देश आसून सुद्दां फार्मराले त्रास पळयन म्हळ्यार शेतकाराले त्रास पळयन तो फार्मर जावपाक सोदनाशिल्लो. आयज जर प्रश्न जर विचारलो लाखांनी विमानां ती कितें उड्डाण करपाची ती पडून आसात, कितलेशे वैमानीक बेकार आसात, कितलेशेच गजाली आमगेले हेतूतली वैमानिकाचे हाल पळयला, विमानां आमगेली लँडींग जायना. आज कोण वैमानीक जावपाक सोदता, आज कोण डॉक्टर जावपा कडेन मातसो झिचकतलो, आज डॉक्टराचे घरांतल्यान भायर पडलेले आसा. आयज सगळे लोक फार्मरा कडेन वळलात, म्हणल्यार आज आमची मानवी मूल्यां कशे तरेन बदल्ला हे आमकां दिश्टी पडटा सांगायचे म्हणल्यार. तर आता एक मिनिट गौरीजी आपण की पुन्हा तुमच्याकडे मी येतो आणि आपण आता काशीनाथजींचं सुद्धा थोडक्यात ऐकून घेऊया. काशीनाथजी आणि ज्ञानेश्वरजी बघा, गौरीजींनी महामारी या शब्दाबद्दल विस्तृत तिचा आवाका स्पष्ट केला, तिचा अर्थ सांगितला, अस्मानी आणि सुलतानी असे प्रकार सांगितले आणि त्याच्या आघातानी जे जे काही होतंय त्यात पुन्हा मानवी मूल्य आपल्याला कशी नजरी समोर येतात साहित्यात तेही ते बोलत गेले. मी आता काशीनाथजींच्याकडे येतो, काशीनाथजींनी थोडं स्पष्ट करावं आणखी त्यांचं मत मांडावं या संदर्भामध्ये.
काशीनाथजी आणि ज्ञानेश्वर तारीजी हे एकाच चित्र चौकटीत आपल्या समोर आहेत. मी पहिल्यांदा काशीनाथजींना विनंती करतो. काशीनाथ नाही डावपी म्हणून अतिशय माणसा कोकणी माळ होता हे नाच साहित्यिक साहित्यिक सांस्कृतिक संस्थांचं मागणी शैक्षणिक माळ शिक्षक म्हणून काम करता साहित्य या विषयाचे साहित्य अकादमी म्हणून नाव उभारण्याची संधी दिली होती. हा त्यांच्या धारवाड जपणाऱ्या संसारात जगत त्यांची प्रती COVID-19 म्हणजे कोरोना या जीव गेल्या दिवसात जबरदस्त ब्रेक लावून संसार अनुभवलो. मी म्हणण्यासाठी या विषयाने का नेहमी मानले परमाणूचे शस्त्रास्त्रांचा वापर न करता इसल्या महाराष्ट्र पहिल्या आणि संसारातल्या सगळ्या देशांचे जितलो परिणाम घडला तशीच यापुढे कोरोना द्वेषाची खबरदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे.
तो मेरे आंतरनवी जीवन शैली अपना जी पुट्टे ली डेवलप कर लिया ना आइए ना जो हम आज सरकार ने ध्यान कौन दे पड़ता है। ओके ओके धन्यवाद प्रशांत जी धन्यवाद ज्ञानेश्वर जी आता तुमच्याकडे मी वळतो आणि मला हे सांगा आपण दोघांचे गौरीश जी आणि काशीनाथ जींचं मत या संदर्भात ऐकलं आता तुम्हाला मी विनंती करतो की तुम्ही तुमचं मत मांडावं या संदर्भात। साहित्य रंजक ज्ञानेश्वर काळेंचा नमस्कार। साहित्य पदवी ही महत्वाची पर्यावरणीय विषय पुन्हा आयोजन केला असा मानवी मूल्य आणि कोकणी साहित्य ते खातीर हांव तुमकां धन्यवाद दिता। आयज म्हटल्यार आयच्या ह्या सैमाकडे आम्ही पळयलो जाल्यार आमचे मानवी जीवन खूप महत्वाचे असा मानवी जीवन साहित्य हे आणि हितूनच आमकां मानवी मूल्य सहज निराळी लागू शकता। मानवी संघर्षाचे जीवन खेडे मरणाचे जीवन आणि ह्या महाराष्ट्राच्या संकटात अकस्मात आयले कसोटीचे झोज जाऊन उरता आणि तेच चाललेले असतात। अकल्पित अस्कित अमानवी असे प्रसंग मनुष्याच्या लाखो लाखो आणि कोटी कोटी लोकांची दहशती दुर्दशा ही महामारी पहिली गोयात आणि कोकणी जगात प्लेगाची ओळख असा 2007 आणि उपरांत 1990 दशकात एडसची जीव गेली असतात पॉलिटिकी कारणां लागून सुरुवात झाली आणि आता 2007 कोविड 19 ची ही जी साथ लागल्या तिका अजून काय मार्ग ना आणि तिचा अंत आणि पार आमकां लागी दिसना। कोकणी साहित्या मानवी पिजा आमकां शिकलो नसल्यो दिश्टी पडटा महामारीच्या संदर्भात मानवी मूल्यांच्या संदर्भात एकत्रित लेखन अवघे झाले असा तिरुकुळ हे पुस्तक तमिळचे मूळ अंतर करपी पुरुषोत्तम मल्ल्या भाषांतर केले त्यांचे एक पापाचे बळ ताप नतिल्य त्यांचे तापट्य आणि मसी ह्या त्यांच्या मोला मोलादी काव्यात्मक भाषेत त्यांनी जाणीव करून दिली असा की मानवी मूल्य कितली गरजेची असा आणि ती कशी महामारी आव्हान दिवपासारखी असल्या कारणान आम्ही ते जतन करून दिवप तेच प्रमाणे बोलत देव धरले सैनिक अरिष्टा आणि अमानवी अरिष्टांचा संबंध जोडलेला असा आणि ह्यो लोकांचं देवाचं तुझ्या म्हणण्यात असा तसेच समाजात विद्रोह चालत राहतो आस्तिक नास्तिकाचे प्रमाण आणि बिघडत विज्ञानवादी लोकांची आपल्या इथं आणि प्रसंगाच्या मार्गात सर्जन सुद्धा देवाकडून जाऊन मागे आपलं सर्जन ते जी ऑपरेशनाची जी प्रक्रिया असा तिका सामोरं करत जसे आमचे संकट आले आणि त्यांच्या संस्कृतीच्या भारतीय आणि पाश्चात्य संस्कृतीचे देखील दिले असा आणि विज्ञान मला आधुनिक विज्ञान समजला काय असे तुम्हाला घेतले असा कृष्णांचा छंद
वाचून लागतात काही पाहणार. लोकप्रेमाचे रंगे डॉक्टर जयंती नाईक, विनायक हळदणकर, पांडुरंग पंडसा आणि मोराजी मानवी मूल्यांचे सांगड साहेबाकडे घालून दिले असा आणि ते हा लेख दिवपा सारखे असा. डॉक्टर जयंती राजेंद्र केळकर यांचे सतत साहेबांचे सामाजिक सेवाचं सामाजिक टेप असत आणि साहित्यिक वाव पुढे वाटेप असत. आमच्या प्रसंगाचे लेखन करून आणि त्या विषयाकडे हात घातलेलो असा. जे म्हणण्याचा प्रश्न आमच्या मध्ये जाऊन असा प्रकाश मार्गावर आणि वास्को या पुस्तकात वास्को शहराची जी विटंबना झाली असा विषय हाताळला असा आणि पुष्कळ आणि म्हणला की हो पुष्प असा असा की पुढे या आमच्या गोव्याच्या शहरांनी अशा प्रकारची जर मागणी म्हणजे या शाळांची किती झाली. एकीकडे झोम्याचे राव, त्यानंतर एका झोपडपट्टीत राव अशी ती मूल्य असा आणि त्याशिवाय वास्तू हे औद्योगिक शाळा असल्या कारणाने या शाळेची किती जातले तिची जपणूक कशी जातली. प्रकाश पाडगाव मनुष्य जातीचो विश्व कल्याणाचो सर्वकाळ वर्तनेची जी कल्पना त्याने त्या पुस्तकात मांडल्या आणि नष्टकाय संबंधात आपल्या मराठी विचार व्यक्त केले असतात. तुकाराम शेठ आणि मनोराव या काव्य पुस्तकात सुवाक्य कवते मंगळाचे आणि जीवनाच्या काळाचे झूज हे परामर्श घेतला. संजीवाचे अस्वस्थ सूर्य आणि संसाराची कथा मांडता असताना पेवपाची शिकून अशा म्हणतात म्हणजे हो पण आशावाद त्यांनी कठीण प्रसंगाचे व्यक्त केलं असतात. प्रकाश पर्यटक आणि बेवासी मध्ये या कवितेतल्याने असं पुष्प व्यक्त केलं असा की या समाजाप्रमाणे प्रकाश वत्रीकरांनी आपल्या नाटकातल्या या संघर्षाची गीत कशी पेटता आणि त्यातून तिथूतल्यानच उजवाडाची एक कला दाखवून दिली असा. कशी आमच्याकडे विचार करण्यासारखे सैमाचे आरोग्य विषय रमेश भरसकर मुलाकडे जोडता आणि आम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ पाहताय असे त्यांना दिसतात. पुढील काय पवार आपली कथा म्हणजे नैराईच्या जागेकडे संबंधित असतात त्याचं मी दोन असता म्हणून तो किती करतात की गाव सगळी माहिती जनावेळा त्याच्या पाठवून तो अग्निजीव स्वतःच्या करता ही तिकडे भाडस त्याच्या नेलं असता तर त्याच्या प्रकाश पडलेला असतो. भूषण भावे सर आम्ही भूषण प्रकारे या संदर्भातल्या महामारी आणि मानवी जीवन मूल्या तर एक लेख होईल आणि प्रकर्षाने सगळे विचार आम्ही आता लेखकांनी मांडल्या आहेत. अनुविषा शेतमाली विचार मांडणार बायलांचे पृष्ठपण आहात पण आज असा विचार असा की लोकांनी याचे विचार करत पाहताय आणि लेखकांनी विचार करत पाहताय की आज जो काळ बदलला तरी आम्ही अज्ञा काळातील असा आणि आता खूप पुढे जपवायचे असा कठीण परिस्थिती किंवा निवडायचे असं असं समजतं. जीवनाचे प्रदर्शन मांडताना असे खूपच लेखकांनी अगदी जास्त प्रमाणात लेखन केले असा पण ती असा गोष्ट सामाजिक जीवन आणि धार्मिक जीवन असा ते खूप सुंदर प्रतिनामे हिंदू मुस्लिम क्रिस्तव गावतात जगतात हा धार्मिक शाळा सभानी आणि मंदिरांनी बरे बरे कार्यक्रम जातात. त्यांना आमच्या कोयकरां आणि कोकणीजना जो आधार असा तो धार्मिक आणि सामाजिक आधार खूप मोठ्या प्रमाणात मिळतात. त्याचे एक उदाहरण म्हणजे
सर्वसामान्य भक्तगण भक्तगण समजला की त्याला लागून महामारीचं एक प्रसंग आला, देवीन हाताळलो आणि प्रॉपेस केलं. भक्तगणची पालखी होता आणि ही पालखी कोण अशा प्रकारच्या महामारी जे देवीची महामारी असली ती फेस करतात म्हणून त्याचा स्वतःचा दावाच आहे. दावगर हा एक मिनिट तारी सर एक मिनिट आपल्याकडे वेळ आता अगदी थोडा आहे आणि तुम्ही तिघही पुष्कळ महत्वाचं आणि बारकाव्यांनिशी बोलताय. शेवट करताना मी फक्त पुन्हा गौरीजींच्याकडे येतो आणि गौरीजींना आणि त्यांना एक मिनिट द्या कारण मी महत्वाच्या भागाला शिवलोच नव्हतो कारण आम्हाला टाइम लिमिट असल्याने. मला एक मिनिट जरा कोकणी साहित्यामध्ये कसं पडबिंब आलंय ते मला सांगायचं आहे. कोकणी साहित्यात महामारीचा मोठा जरी अनुभव असला तरी जरी झालो ना तरी त्याचा थोडा 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 भाग महामारीचो हेतूतल्या साहित्यातल्यान आयिल्ला असा. खास करून सांगप म्हणल्यार आमचे युगपुरुष जे कोकणीचे युगपुरुष म्हणतात शणै गोंयबाब त्यांचं संसार बुट्टी हे पुस्तक आलं आहे या मानवी मूल्यावर आधारित महामारीवर आधारित. मग साहित्य भारतीय साहित्य अकादमी पुरस्कार जयतीवंत आमचे दामोदर मावजो त्यांचं सुनामी सायमन हे पुस्तक कादंबरी मानवी मूल्याचं दर्शन एक सुरेख घडवतं. सरस्वती सन्मान महाबळेश्वर सैल यांची तर काळी गंगा तरंगा मनीष बुट्टी कथा कादंबरी ही सैमिक आपत्ती कशा पद्धतीने याच्यामध्ये येते त्याचं चित्रांकन त्यांनी सुरेख केलेलं आहे. खास करून सांगायचं म्हटलं तर देवीदास कदम यांची वेलकम टू इड्स मग माय माती सारखी कादंबरी मग दत्तानायकाची हुंवार ही कादंबरी एक वेगळंच दर्शन घडवत. आणि खास करून महाराष्ट्राने वगैरे जो अनुभव घेतला आहे महाराष्ट्राने जो दुष्काळाचा वगैरे अनुभव घेतला आहे किंवा त्यांचं जे आहे वातावरण आहे ते उतांतरित साहित्य गोव्यामध्ये आलेलं आहे. अनंतमूर्ती कादंबरीची संस्कारी कादंबरी प्रकाश काळेंनी आणली. शिवशंकर पिल्ले यांची चिन्मय व केरलाईट तमिळ भाषेची कादंबरी रवी पंडितांनी सुंगट्या रूपाने आणली. अशा तऱ्हेने भरपूर साहित्य उतांतरित साहित्य आणि आताच्या माध्यमातून बघितलं तर हे कोरोनाच्या व्हायरसमुळे झालेली कितीतरी कविता नजरेमुखार येत आहेत कारण महामारीचा अनुभव इथं गोवेकरांनी घेतलेला आहे. तर सर सरते शेवटी एकच सांगतो की ही दीड विताची पोटाची खळगी आहे ती भरण्यासाठी माणसाला सोनं वगैरे नको बंगले घरदार नको फक्त सकस आहार गरजेचा आहे हे मानवी मूल्याने आम्हाला दाखवलेलं आहे. आणि आता साहित्याची निर्मिती होणार ती श्रमशक्तीवर आधारून होणार असं मला वाटतं. धन्यवाद. अतिशय तुम्ही स्पष्टपणे आणि बारकाव्यांनिशी आपली मतं व्यक्त केली तिघांनी. म्हणून मी साहित्य अकादमीच्या वतीने काशीनाथ नाईकजी ज्ञानेश्वर तारीजी आणि गौरीश पेडणेकर या तिघांचेही मनापासून आभार मानतो. या मंचावर नवीन सुरू झालेल्या मंचावर साहित्य अकादमीच्या वतीने आपण नियमित वेगवेगळे विषय घेऊन आणि वेगवेगळ्या साहित्याचे प्रकार घेऊन नियमित भेटत राहूया. यावेळी आता हा कार्यक्रम संपवताना मी तुम्हाला तिघांनाही धन्यवादही देतो आणि अनेक शुभेच्छा. नमस्कार. थँक्यू.